नमस्कार, मी सुवर्णा। 10:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी पाहणार आहोत शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाची किंवा नव्या चेहऱ्याची। युवा नेतृत्वावर शिवसेनेचा विश्वास आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत। हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, कारण येणारी शिवसेना, पुढची शिवसेना कशी असेल याचं चित्र स्पष्ट होणारी ही हे वक्तव्य आहे। लोकसभा निवडणुकांकरता असेल किंवा पुढच्या सगळ्या महापालिका निवडणुकांकरता शिवसेनेचा युवा चेहरा आदित्य ठाकरे असतील। आदित्य ठाकरे शिवधनुष्य उचलणार किंबहुना या शिवधनुष्याची जबाबदारी आदित्य ठाकरेंवर दिली जाणार हे स्पष्ट करण्यात आलंय शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून। आदित्य ठाकरेंच्याच नेतृत्वात महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या निवडणुका, महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका लढवल्या जातील हे येत्या काळात स्पष्ट होईल। खासदार संजय राऊतांचं या संदर्भातलं वक्तव्य फार महत्त्वाचं आहे। आदित्य यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे हे स्पष्ट करणारं वक्तव्य आहे। खासदार संजय राऊत यांनी सुतोवाच केलंय, गोव्यानंतर आदित्य यूपीत सुद्धा जाणार आहेत, राज्याबाहेर पक्ष विस्तार ते करणार आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, शिवसेना खासदार संजय राऊत जर हे वक्तव्य करत असतील तर आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी येणार आहे। फक्त मंत्री तर ते आहेत, त्याची जबाबदारी तर आहेच, पण आता शिवसेनेची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर टाकली जाणार आहे असंच म्हणावं लागेल। सुवर्ण, येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील 17 महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे। त्यातील सर्वात महत्वाची महापालिका असणार आहे ती मुंबई महानगरपालिका, आणि मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व हे युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याची तयारी शिवसेनेने आखलेली आहे। आणि येत्या दिवसात जसं मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील त्यावेळेला मुंबई महापालिकेची नेतृत्वाची जबाबदारी ही आदित्य ठाकरे यांच्यावरती असेल। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याआधी मुंबई विद्यापीठाच्या निवडणुका लढवल्या होत्या, त्यावेळेला आदित्य ठाकरे यांनी व्हाईट वॉश देत विरोधानं सर्वच्या सर्व जागा सिनेटच्या जागा ज्या आहेत ते निवडून आणल्या होत्या। त्याचबरोबर सध्या मुंबई महापालिकेचे जो काही एकूण सर्व काम सुरू आहे शिवसेनेकडनं, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये लक्ष घालत आहेत, तिथे विकास कामासंदर्भात ते स्वतः आढावा घेत आहेत, आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन तिथल्या विकास कामाची किती प्रगती आहे, कोस्टल रोड असेल किंवा मुंबईतल्या साध्या वॉर्डचा कुठलाही विकास प्रकल्प असेल, प्रत्येक ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे लक्ष घालताना दिसत आहेत। त्यामुळे शिवसेनेची एकूण रणनीती दिसते आहे की मुंबई महापालिकेचे नेतृत्व जे आहे ते युवासेना प्रमुख आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचं, आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं नेतृत्व जे आहे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करतील। त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी जी आहे, एकूणच निवडणुकीचं शिवधनुष्य जे आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती। पण संजय राऊतांचं जे वक्तव्य होतं ते महापालिका निवडणुका किंवा मुंबई पुरतं मर्यादित नव्हतं, तर बाहेरच्या सगळ्या निवडणुका असतील, लोकसभेची निवडणूक असेल, ती देखील शिवसेना व आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढेल किंवा त्या अनुषंगाने नियोजन करेल असाही त्याचा अर्थ घ्यावा लागेल। संजय राऊत यांचं म्हणणं होतं की सध्या 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, आणि शिवसेनेने सर्वाधिक ताकद लावली होती गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये। गोवा विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालेलं आहे, त्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये काही ठिकाणी शिवसेनेने त्यांचे उमेदवार जे उभे केलेले आहेत, त्यामुळे शिवसेनेची एक रणनीती सुरू आहे की राज्याबाहेर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शिवसेनेचे जे उमेदवार उभे आहेत तिथे देखील प्रचारासाठी प्रमुख प्रचाराचे नेते म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना तिथे नेण्यात यावं, तिथे प्रचाराची जे काय आहे धडाका तो लावण्यात यावा, त्या दृष्टिकोनातून रणनीती सुरू आहे। मात्र अजून त्याला मूर्त स्वरूप जे आहे ते आलेलं नाही आहे। एक पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात एक शेड्यूल जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशमधल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत की नाही। मात्र एकूणच राज्याबाहेर ज्या काही निवडणुका असतील, मग त्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, याआधीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही संपूर्ण देशभरामध्ये एकूण 100 लोकसभा जागा ज्या आहेत तिथे शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार आहे। 2024 जी काही लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यावेळेला महाराष्ट्राबाहेर देखील आम्ही 100 उमेदवार उभे करू आणि शिवसेना तिथे ताकदीने लढेल असं त्यांनी सांगितलं। आता हे 100 जेव्हा उमेदवार उभे राहतील त्यावेळेला तिथे प्रचारासाठी जाणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। त्यावेळेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, हाच प्रमुख
प्रमुख चेहरा असेल शिवसेनेचा असं एकूण त्यांनी एकंदरीत त्यांचं रणनीती जी आहे ती शिवसेनेचे संजय राऊत यांनी जाहीर केली. बरोबर. आणि संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून असाही आपण असाही कयास आपण बांधू शकतो का की गेले कित्येक वर्ष राजकारणामध्ये आदित्य ठाकरे स्वतः सक्रिय असले तरी एक 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 पाऊल शिवसेनेचं नेतृत्व करण्याच्या दिशेनं ते टाकत आहेत किंवा त्यांच्यावर तशी जबाबदारी टाकली जाते आहे. अगदी बरोबर आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेच आता पुढचं शिवसेनेचं नेतृत्व असणार भविष्य असणार हे सांगण्याची कोणाची भविष्य ज्योतिषाची गरज नाहीये. मात्र त्याचपूर्वी त्यांच्या जे काही कार्यकर्तृत्व आहे ते देखील त्यांना सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिका निवडणुका असेल किंवा इतर राज्यातल्या विधानसभा निवडणुका असेल तिथे आदित्य ठाकरे यांना जाऊन तिथे प्रचार करावा लागणार आहे. त्यांचे उमेदवार तिथून निवडून आणावे लागणार आहे. उदय काही क्षणासाठी आपण असे जोडले राहा आमच्याबरोबर कारण शिवसेनेचे नेते किशोर तिवारी सुद्धा आपल्याशी बोलतायत. किशोरजी, शिवसेना खासदार संजय राऊतांनी जे वक्तव्य केलंय की आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणुका असतील किंवा पुढच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या निवडणुका असतील, शिवसेनेचा विस्तार असेल तो केला जाईल, काय संकेत शिवसेना देते आहे? बघा, राजकारणात समस्या तेच राहतात, लोकांना चेहरा बदलून पाहिजे असतो. मात्र एक युवा चेहरा शिवसेनेने द्यावा संघटनात्मक बांधणीसाठी ही मागणी फार दिवसापासून होती व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाल्यानंतर शिवसेनेला पूर्ण वेळ कार्याध्यक्ष म्हणून आदित्यजींनी काम बघावं म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागणी होती. आता आदित्यजींनी त्याला होकार दिला आहे आणि त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपण संघटक नियुक्त केले आहे. आता म्हणजे किशोरजी, तुम्हाला असं म्हणायचंय की संजय राऊतांनी स्पष्ट जरी असं वाक्य उच्चारलं नसलं तरी शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदित्य ठाकरे असतील हे तुम्ही पुढच्या काही दिवसात घोषित कराल? हो, संघटनात्मक बांधणीसाठी आदित्यचा फार मोठा रोल राहील व सरकारमध्ये प्रशासनात उद्धवजी गेल्यानंतर त्यांना प्रशासनही सांभाळायचं आहे. तर संघटनात्मक बांधणी आणि मुंबईचं इलेक्शन, त्याच्यानंतर आता मिनी विधानसभा आहे, त्याच्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा, याच्यामध्ये उद्धवजी तर त्यांचं सल्लागार राहतीलच, परंतु फ्रंटलाईन आदित्यजी सांभाळतील आणि आदित्यजीकडे महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. नक्की किशोरजी, खरं तर खूप महत्वाचं विधान आपण करताय किंवा बातमी आपण दिलेली आहे. संजय राऊतांनीही तेच सुतोवाच केलंय. पण जेव्हा या सगळ्या घडामोडी मागच्या काही महिन्यांमध्ये सुरू होत्या तेव्हा शिवसेनेचा जो जुना जाणता कार्यकर्ता आहे तुमच्या सारखा, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा साहजिक भावना काय होत्या? नाही बघा, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की समाजाला नवीन चेहरा पाहिजे असतो आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जे रिफ्लेक्शन आहे ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे आणि ते फार एक तर त्यांची मॅच्युरिटी आहे, प्रत्येक विषयाला पूर्ण अभ्यास करून त्याच्या लॉजिकल कन्क्लुजन कडे घेऊन जातात. आता चंद्रपूरला आले तर त्या तलावाचं आंदोलन काही ऍक्टिव्हिस्ट लोकांनी केलं होतं पण त्याचं पूर्ण त्यांनी प्लान केला आणि विदर्भात पर्यटनाचा विकास कसा होईल, पर्यावरणाचे मुद्दे ते हाताळत आहे. मात्र मुंबईच्या बजेट तुम्ही बघितलं, 46,000 कोटीच्या बजेटमध्ये त्यांचा विजन तिथे स्पष्ट दिसतो आणि उद्धवजीचा संकल्प दिसतो. तर मला असं वाटतं की लोकांच्या इच्छेच्या अनुरूप हा निर्णय असून आदित्यच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रात एक खामी सत्ता साबित करेल असं मला वाटायला लागलं. वा, नक्की. धन्यवाद किशोरजी, आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आपल्याला सविस्तर संजय राऊत काय म्हणाले किंवा शिवसेनेच्या काय भावना आहेत, कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या काय भावना आहेत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी ते सांगत होते. उदय आमचे प्रतिनिधी आपल्याशी सविस्तर बोलत होते. उदय, आपलेही आभार. महत्वाची ही बातमी आहे निवडणुकीकरता. फक्त महापालिका निवडणुका नव्हे, राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतील किंवा मुंबई महापालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतील असं नव्हे, तर या पुढचा चेहरा शिवसेनेचा हा आदित्य ठाकरे असतील हे दाखवण्यासाठीचं वक्तव्य पुरेसं आहे. हे संदीप प्रधान, राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीपजी, संजय राऊतांनी जे केलेलं वक्तव्य आहे आदित्य ठाकरेंविषयी, त्यांच्या युवा नेतृत्वाविषयी तुम्ही कसं बघाल?
हे स्पष्टच आहे सूर्यप्रकाश इतकं की यापुढचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतील. कारण ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी ठाकरे घराण्याची निवडणूक न लढवण्याची परंपरा मोडून निवडणूक लढवली, ते विजयी झाले, त्यानंतर आता सरकार आल्यानंतर मंत्रीपदाचा त्यांनी कार्यभार स्वीकारला, त्यांना जे आवडणारे विषय आहेत पर्यावरणासारखे त्या विषयात ते कामही करतायत, आणि त्यांचं काम बघून अजित पवार यांच्यासारख्या एका म्हणजे जे काय राजकारणातल्या मुरब्बी नेत्याने सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता शिवसेनेकडे आदित्य ठाकरे हाच भविष्यातला चेहरा असणार आहे, याबद्दल काही वादच नाही, आणि तेच नेतृत्व करतील शिवसेनेचं. आणि साधारण संदीप जी अशाच प्रतिक्रिया उमटतायत शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांनी सर्व सहमतीने किंवा स्वीकारलंय त्यांना आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढे शिवसेना सुरू राहील, हेही साधारण दिसतंय चित्र. हो स्पष्ट आहे, ते स्पष्ट आहे, आणि एक उत्तम गोष्ट आहे की ते स्वतः राजकारणात आले. म्हणजे रिमोट कंट्रोल अशी जी काही एक पद्धत होती शिवसेनेमध्ये, तर ते न करता स्वतः जबाबदारी घ्यायची, लोकांच्या प्रश्नांना भिडायचं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करायचे. कायदे नियम नंतर नोकरशाहीचं एकूण सगळं कार्यपद्धती ही सगळी समजून घेऊन काम करायचं, हे खरोखर स्वागतार्ह आहे त्यांनी हा जो निर्णय घेतलाय तो. हो आणि संदीप सर अजून एक प्रश्न होता, तुम्ही तर इतके वर्ष जवळून राजकारण कसं घडतं काय होतं ते बघता, आदित्य ठाकरेंनी मंत्रिपदाची जबाबदारी तर स्वीकारलीच पण महाराष्ट्रापुरतं ते मर्यादित विचार करत नाहीयेत, तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा पक्षविस्तार करण्याकरता ते पुढाकार घेतील असंच राऊतांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही निश्चित आहे, शेवटी असं आहे की महाराष्ट्रापुरता विचार न करता एक देशव्यापी विचार केला पाहिजे. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मोठे झाले, काही पक्षांनी इतर राज्यांमध्ये सुद्धा आपले हातपाय पसरले, शिवसेनेनी ते केलं नाही. शिवसेनेला महाराष्ट्रातही स्वबळावर इतर अन्य राज्यातल्या प्रादेशिक पक्षांना जशी स्वबळावर त्या त्या राज्यांमध्ये सत्ता मिळाली तशी मिळाली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या समोर खूप मोठा स्कोप आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची स्वबळावर सत्ता आणणं आणि अन्य राज्यांमध्ये सुद्धा पक्षाचा विस्तार करणं असं एक मोठं आव्हान किंवा एक मोठं काम करण्याचं एक मोठं क्षितिज त्यांच्यासाठी खुलं आहे, आणि मला असं वाटतं ते त्या दृष्टिकोनातून काम करतील. जसं आतापर्यंत मागच्या काही वर्षांमध्ये राजकारणात आल्यापासून ते एक एक पाऊल पुढे टाकतायत आणि आपण सक्षम आहोत हे प्रूव्ह सुद्धा करून दाखवतायत, असंच पुढचंही शिवधनुष्य शिवसेनेचं सुद्धा शिवधनुष्य ते पेलतील, याविषयी तुमची प्रतिक्रिया? नाही निश्चित, आता असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की भविष्यामध्ये आता ते काय नेमकी धोरणं घेतात, कशा पद्धतीने पुढे नेतात शिवसेना, आणि शिवसेनेचा नेमका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा काय कार्यक्रम असणार आहे, हे सगळं जसजसं स्पष्ट होईल त्याप्रमाणे आपल्याला कळू शकेल की काय ते करणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते किती यशस्वी होत आहेत. नक्की संदीप सर आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आपल्यासोबत होते. संजय राऊतांनी जे आदित्य ठाकरेंविषयी वक्तव्य केलेलं आहे की पुढचं नेतृत्व आदित्य ठाकरे असतील हे जवळपास स्पष्टच होतं आहे, त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया आपण घेत होतो. राज्यात आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना आपण बघतोय. इचलकरंजी पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये आरपीआयचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झालेला आहे. आरटीआय कार्यकर्ते सुद्धा ते आहेत आणि आरपीआयचं नेतृत्व सुद्धा ते करत आहेत. आठवड्याभरात 2 जणांवर हल्ले झालेले आहेत. आत्ताची बातमी अशी आहे की प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झालाय. प्रशांत जाधव हे आरपीआयचे कार्यकर्ते नेते सुद्धा आहेत आणि आरटीआय ऍक्टिव्हिस्ट माहिती अधिकार कार्यकर्ते सुद्धा आहेत. 2 गोळ्या त्यांच्यावर फायर करण्यात आलेल्या आहेत. एक गोळी त्यांच्या मांडीला लागली आणि दुसरी गोळी पोटाला चाटून गेली आहे. गोळीबारात प्रशांत जाधव बचावलेले आहेत. दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते. सध्या प्रशांत जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत बोलत आहेत. सर, दक्षिण मुंबईमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे. दाऊद आणि काही राजकीय नेत्यांचे करार आहेत.
माझ्याकडे माहित नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काय विषय असतील आणि काय गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काय माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आता ही जी का नावं आपण घेत आहे दाऊद वगैरे सगळं ठीक आहे, आपण त्याच्यावरती का फार बोलू नये. कारण जर कुठे कारवाई सुरू असेल या संदर्भात त्या स्तरावरची तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्रच काम करायला. काही राजकीय नेत्यांची नावं सुद्धा या सगळ्या प्रकरणात समोर येतील असं मला माहित नाही. नावं समोर येतील की नावं घुसवली जातील हा एक फार मोठं महाराष्ट्रात बंगालमध्ये झारखंडमध्ये छत्तीसगडमध्ये प्रश्नचिन्ह आहे, पण त्याच्यावरती मी आता बोलणार नाही. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो, त्याच्यावरती तपास सुरू असताना फार बोलणं योग्य नाही. तर आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशमध्ये पण बोले ना याच्यावरती मी झालंय, त्यांनी सांगितलंय ना किती वेळा जर बोलायचं ते जाणार आहेत आणि ते प्रचार करणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी याच्यावर सुद्धा बोलून झालेलं आहे. सर हिंदीमध्ये सर आजची पत्रकार परिषद, आज पत्रकार परिषदेत घेणार आहात, उत्सुकता आहे तुम्हाला माहित आहे ना? घेणार आहे नेमकं काय तुम्हाला माहित आहे ना? घेणार आहे. मी स्वतःच जाहीर केलं आहे, शिवसेना भवनात पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका. पत्रकार परिषद कधीतरी शिवसेनेचीही ऐका ना. सो सोनार की एक लोहार की मोठ्या प्रमाणात ईडी छापेमारी चालू उसके बारे में क्या देखिए. अगर ईडी के पास कोई राष्ट्रीय सुरक्षा के मामले में जानकारी हो, अगर ईडी कार्रवाई करती है देश भर में तो उनका स्वागत करना चाहिए. देश के लिए बनी, किसी पॉलिटिकल पार्टी के लिए नहीं बनी है ये केंद्रीय जांच. अब गुजरात में इतना बड़ा घोटाला हो गया है, देश का सबसे बड़ा बैंक फ्रॉड हम देख रहे हैं. ईडी वहां कहां है, वहां कब जा रहे हैं? 25,000 करोड़ का घोटाला, देश का सबसे बड़ा घोटाला बैंक फ्रॉड, वो दबाने की किसने कोशिश की 2 साल से? कौन थे वो लोग? 2 साल से ये FIR तक होने नहीं दे रहे. हाँ, तो ईडी ने वहां भी जाकर वो लोग कौन थे, किसका इंटरेस्ट था उसमें, लोगों को भगाने के लिए जो मुख्य आरोपी थे उसमें कॉन्स्पिरेटर थे वो कैसे भाग गए, ये तो बहुत ही रिसर्च की बात है. चलिए सर सर संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलले. आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात जाणार त्याविषयी विचारलं असता ते म्हणाले होते जाणार आहेत, किती वेळ आता त्याविषयी सांगायचं. ते स्वतः उत्तर प्रदेशात जाणार आहेत असं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर पत्रकार परिषदेविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की शिवसेनेची सुद्धा पत्रकार परिषद सगळ्यांनी ऐकावी, आम्ही त्याच ठिकाणी स्पष्ट करू की ती पत्रकार परिषद कशासाठी आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी बघणार आहोत RTI कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली. RPIचे पण नेते आहेत ते आणि RTIचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. राज्यात RTI कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. इचलकरंजी पाठोपाठ नाशिकमध्ये RTI ॲक्टिव्हिस्ट असलेले आणि RPIचे नेते असलेले प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला झालेला आहे, गोळीबार झालेला आहे. 2 गोळ्या त्यांच्यावर फायर करण्यात आल्या, 1 गोळी त्यांच्या मांडीत शिरली, 2 गोळी पोटाला चाटून गेली. गोळीबारात प्रशांत जाधव जखमी झालेले आहेत पण बचावलेत. दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती समोर येते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परिसरातल्या CCTV ची तपासणी करून आरोपींचा शोध सुरू केलेला आहे. नाशिक महापालिकेसाठी काही दिवसात निवडणुका होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जाते. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. लक्ष्मण, या हल्ल्याविषयी काय सांगाल? प्रशांत जाधव RPI नेते सुद्धा होते, RTI ॲक्टिव्हिस्ट सुद्धा होते.
खरं तर राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्यांच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्याच अशाच एका घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. प्रशांत जाधव हे आरटीआयचे कार्यकर्ते आहे आणि आरटीआयचे पदाधिकारी देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटल असतील, त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीतील भूखंड घोटाळे असतील, अशा वेगवेगळ्या घटनांवरती त्यांच्याकडनं माहितीच्या अधिकारातून माहिती मागवणे, हा संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढणे आणि कारवाई करण्यासाठी तगादा लावणे अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या जात होत्या. आणि याच मागण्यांमधून हा हल्ला झाला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. आणि जाधव यांनी देखील जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीनुसार हा हल्ला त्यातूनच झाला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका शाळेतील एका शिक्षिकेची माहिती मागवली होती, ज्यामध्ये त्या शिक्षिकेने बोगस कागदपत्र दाखल करून नोकरी मिळवलेली आहे अशा प्रकारचा त्यांचा आक्षेप होता आणि ती कागदपत्र त्यांनी मागवली होती आणि त्यामुळे कदाचित त्या रागातून त्यांच्यावर हल्ला करून आणला असावा असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी पंचनामा केलेला आहे, पोलिसांकडनं तपास केला जातोय. वरिष्ठ अधिकारी जे आहे ते देखील काल रात्री देखील घटनास्थळावरती होते. आता देखील पोलिसांकडनं या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय. प्रशांत जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि ते आता एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. नक्की पण ह्या सगळ्या घडामोडी बघता पोलिसांकडून काय सांगितलं जात आहे, कारण एका पाठोपाठ एक जर हल्ले होत असतील असे आरटीआय ऍक्टिव्हिस्टवर तर ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी पण गोष्ट आहे. अगदी खरं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी खरी तर ही घटना आहे की अशा प्रकारे आरटीआय कार्यकर्ते माहिती मागवत आहे. ज्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो अशा ठिकाणची माहिती मागवून त्या घटना ज्या आहेत त्या उजेडात आणण्याचं काम केलं जातं. मात्र असं असलं तरी दुसरीकडे मात्र अशा प्रकारे आरटीआय कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. माहितीच्या अधिकारात मागवणारी माहिती जी आहे ती कुठल्याही प्रकारे मॅनेज केली जाऊ शकत नाही आणि म्हणूनच याचा सगळा राग संताप जो आहे तो त्यांना येतो आणि अशा घटनांमधून आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना सातत्यानं घडत असतात. त्यातूनच ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. आता पोलीस जे आहे ते या प्रकरणी तपास करताय. वरिष्ठ अधिकारी काल रात्रीपासून या संपूर्ण प्रकरणाच्या मागावर आहे. पोलीस उपायुक्त नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण नाशिकमधून ही बातमी बघतोय. आरटीआय कार्यकर्ते आणि आरपीआयचे नेते असलेले प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला आहे. एक गोळी त्यांच्या मांडीत घुसली आणि दुसरी गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती ठीक आहे असं कळतं आहे. आठवड्याभरात 2 आरटीआय ॲक्टिव्हिस्टवर हल्ला झालेला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. ही जी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ल्याची घटना आहे नाशिकच्या इचलकरंजी इथं घडलेली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोण हे 2 आरोपी आहेत ज्यांनी हल्ला केला त्याचा शोध घेतला जातोय. पण माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना महाराष्ट्रात वाढत चालल्यात, त्याचंच नाशिकमधल्या या 2 घटना द्योतक आहेत. एक प्रश्न असाही उपस्थित केला जातो की ते आरपीआयचे नेते होते, राजकीय वादातूनही हल्ला झाला असावा, पण 2 आरटीआय ॲक्टिव्हिस्टवर मागच्या 2 आठवड्यांमध्ये हल्ला झाला आहे आणि नाशिकमध्येच ही घटना घडलेली आहे. आमचे आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विवेकजी, नाशिकमधून ही बातमी समोर येते आहे, साधारण मागच्या 2 आठवड्यांमध्ये 2 माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर हल्ला झालेला आहे. प्रशांत जाधव यांच्यावर तर गोळीबार झाला आहे, गोळी त्यांच्या मांडीतही गेली आणि दुसरी गोळी पोटाला चाटून गेली, पण ही गंभीर घटना आहे. नक्कीच. मुळात कसं आहे की माहिती अधिकारातनं अनेक गोष्टी उघडकीला येतात आणि म्हणून त्या जे लोक सगळे उघडत आहेत, मग ते अधिकारी असोत किंवा त्यातले कोणी राजकारणी असोत किंवा अन्य कोणी असोत, त्यांना ते आवडत नाही आणि मग ते जावण्याचा एकच मार्ग की त्यांच्यावर हल्ला करायचा, त्यांना घाबरवायचं. एकावर हल्ला किंवा 100 घाबरतात आणि ते असलं काही करायला जात नाहीत असा त्यांचा एकंदर अंदाज आहे. आता ह्याला उपाय एवढाच आहे की ज्याच्यावर माझ्या एका अर्जानंतर राज्य सरकारने पण मागे सर्क्युलर काढलं होतं की माहिती अधिकारात आलेला प्रत्येक अर्ज हा वेबसाईटवर आला पाहिजे आणि त्याला दिलेलं उत्तर पण वेबसाईटवर आलं पाहिजे.
म्हणजे माहिती अधिकाराचा अर्ज आल्यानंतर त्या अर्ज काहीच उपयोग नाही करण्याचा, अर्ज काय होता हे जगाला कळतं सगळ्या. बरोबर आहे विवेकजी. इचलकरंजी मध्ये सुद्धा एक आरटीआय कार्यकर्ते सुरेश गडगे यांच्या खून प्रकरणी एकाला अटक झाली आहे, पण त्यांचा तर मृत्यूच झाला, म्हणजे वैयक्तिक वादातून हा खून झाला असं म्हटलं जात आहे. पण तरीही अनेकदा म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक आरटीआय कार्यकर्त्यांविषयी आपण ऐकतो आणि बघतो की त्यांचा जीव तसा धोक्यातच असतो. हो हो हो. बेस्ट फ्रेंड सतीश शेट्टी या प्रकरणाचं आजही कधी कळलं नाही की नक्की कोणी खून केला. हो खरंय. पण मग पोलिसांकडून प्रोटेक्शन या दृष्टीने बघितलं जात नाही का, किंवा तशी काटेकोरपणे पावलं उचलली जात नाहीत का? नाही, प्रोटेक्शन. परंतु माझं म्हणणं आहे की जर खरोखरच प्रत्येक अर्ज वेबसाईटवर आला आणि त्याचं उत्तर वेबसाईटवर पडलं, तर ज्या कारणासाठी हे केलं जातं की त्याला गप्प कसा, त्याचा अर्ज कोणाला कळूच नाही असं दाखवायचं, ते होत नाही. सगळ्या जगाला कळेल की ह्या माणसाने. खरंय. आणि गैरप्रकाराचे जे आरोप होतात, भ्रष्टाचाराचे जे आरोप होतात किंवा खंडणी मागितली असे जे आरोप होतात, त्याला सुद्धा मला असं वाटतं तुमच्या या तोडग्यामुळे उत्तर मिळू शकेल किंवा ते थांबतील प्रकार. निश्चितपणे निश्चितपणे. कारण मुळातच खंडणी मागणारा हे उघड होऊ नये असंच प्रयत्न करेल ना. खरंय. त्यामुळे हे पण आरोप त्यातनं नाहीसे होते, नाहीसे होते. लोकांना ऑटोमॅटिक प्रोटेक्शन मिळेल आणि याच्यासाठी सरकारचं जीआर पण आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अजिबात अंमलबजावणी होत नाही. नक्की विवेकजी आभार. आपण न्यूज 18 लोकशी सविस्तर बोललात, आपला सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण विवेक वेलणकर फार महत्वाचं बोलत होते की कुठलीही आरटीआयची एखादी तक्रार केली किंवा एखादी माहिती जर टाकली, एखादा अहवाल जर टाकला, तर तो अहवाल आणि त्याचं उत्तर हे दोन्ही वेबसाईटवर आलं पाहिजे, तर अनेक गोष्टी या स्पष्ट होतील, उलगडा होऊ शकेल. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे ईडीच्या छापेमारीविषयी. मुंबईमध्ये ईडीनं पुन्हा छापेमारी केलेली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींवर धाड टाकण्यात आली आहे. मुंबईतल्या अनेक भागात या धाडी टाकण्यात आल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातला हे धाडसत्र आहे. हसीना पारकरच्या घरी सुद्धा ईडीनं छापे मारलेले आहेत. दाऊदशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी आहे असं समोर येत आहे. दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. ईडीनं आज मुंबईतल्या अनेक ठिकाणी छापेमारी केलेली आहे. हसीना पारकरच्या घरी सुद्धा धाड टाकण्यात आली असं कळत आहे. अंडरवर्ल्डच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे मारण्यात आलेत असं समोर येत आहे. आमचे प्रतिनिधी शंकर आनंद यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. शंकर, ही जी छापेमारी आहे, ईडीची जी कारवाई आहे, त्याच्याविषयी काय सविस्तर सांगाल? देखिए, पिछले कुछ दिनों पहले केंद्रीय जांच एजेंसी एनआईए ने एक मामला दर्ज किया था और वो मामला दर्ज किया गया था मुंबई ब्लास्ट के आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम के खिलाफ और दाऊद इब्राहिम से जुड़े हुए अन्य उसके सहयोगियों के खिलाफ. तो जिस तरह से दाऊद इब्राहिम और उसके सहयोगियों के खिलाफ यूएपीए एक्ट के तहत जो मामला दर्ज किया गया था, पहली बार दाऊद इब्राहिम के खिलाफ यूएपीए एक्ट के तहत एनआईए ने मामला दर्ज किया था, उसी मामले को आधार बनाते हुए केंद्रीय जांच एजेंसी ईडी ने उस मामले को दर्ज किया. और इस मामले में जब तफ्तीश किया जा रहा था तो पता चला कि बहुत सारे ऐसे अंडरवर्ल्ड से जुड़े हुए ऐसे लोग हैं जिसका कुछ राजनीतिक हस्तियों के साथ भी कनेक्शन है और उन राजनीतिक हस्तियों के शह पर वहां पर अवैध तौर पर प्रॉपर्टी का कब्जा किया जा रहा है, हवाला कारोबार किया जा रहा है. इसके साथ ही लोगों को धमकाना, एक्सटोर्शन मतलब कि अवैध तौर पर वसूली करने का भी काम किया जा रहा है. और इस मामले में एक बड़े रैकेट का पर्दाफाश हुआ था. लिहाजा इस मामले पर जो जिस तरह से एक महत्वपूर्ण इनपुट्स मिले थे केंद्रीय जांच एजेंसी ईडी को, उसी के आधार पर आज 10 लोकेशन पर छापेमारी की जा रही है. और जो 10 लोकेशन पर छापेमारी की जा रही है वहां से छापेमारी के दौरान कई महत्वपूर्ण दस्तावेज और सबूत जो हैं वो ईडी के हाथ में लगे हैं. यहां तक कि बैंकिंग ट्रांजेक्शन संदिग्ध लेन देन की जानकारी मिली है और जिसके आधार पर कहा जा सकता है आने वाले वक्त में कई लोगों की मुश्किलें बढ़ने वाली हैं. और इस मामले में विस्तार से तमाम सबूतों को
लोकेशन पे खंगाला जा रहा है। जी शंकर जी, जैसे आप कह रहे हैं कि 10 लोकेशन से, लेकिन क्या कुछ लोगों के नाम सामने आए हैं? देखिए इस मामले पर ईडी का कहना है कि देखिए अभी इन्वेस्टिगेशन, शुरुआती इन्वेस्टिगेशन चल रही है, तो उस लोकेशन पे ज्यादा से ज्यादा लोग ना पहुंचे या वहां पे ज्यादा क्राउड ना हो, इसलिए उस लोकेशन और उस शख्स का नाम औपचारिक तौर पर नहीं बताया जा रहा है। और कहा जा रहा है कि इस मामले पर तकरीबन 2 से 2:30 बजे तक उनकी जो जांच प्रक्रिया है वो काफी लगभग पूरी हो जाएगी, उसके बाद इस मामले में औपचारिक तौर पर कोई भी जानकारी दिया जा सकता है। फिलहाल वहां पर भीड़ ना हो, सर्च लोकेशन पे भीड़ ना हो, लोग ज्यादा ना पहुंचे और वहां पर तफ्तीश की जो प्रक्रिया है, जो इन्वेस्टिगेशन की प्रक्रिया है वो बाधित ना हो सके, इसके लिए उन लोगों का नाम औपचारिक तौर पर नहीं दिया जा रहा है, ना ही उसके लोकेशन की जानकारी दी जा रही है। लेकिन जो मुंबई और उसके आसपास के लोकेशन पे, या कहा जा सकता है कि महाराष्ट्र के जो 10 लोकेशन है वहां पे छापेमारी की जा रही है, और वो तमाम संदिग्ध लेन देन और पैसे से जुड़ा मामला, जो मनी लॉन्ड्रिंग से जुड़ा मामला है, उस मामले को केंद्रीय जांच एजेंसी एनआईए की टीम, केंद्रीय जांच एजेंसी अलग मामलों पर तफ्तीश कर रही है, जो जिसमें कि दाऊद इब्राहिम और उससे जुड़े हुए कई गुर्गे और उससे जुड़े हुए उसके करीब जो है लेन देन है, एक तरफ वो मामला है, तो दूसरी तरफ दूसरी जो जांच एजेंसी है ईडी वो इस मामले में तफ्तीश कर रही है और इस मामले को जा रहा है। जी शुक्रिया शंकर जी इस पूरी जानकारी के लिए। आमचे प्रतिनिधि शंकर आनंद आपल्याला माहिती देत होते। महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबईतल्या 10 वेगवेगळ्या ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे। मनी लॉन्ड्रिंगचा विषय असेल, आर्थिक गैरव्यवहार असेल या प्रकरणासंदर्भात ही छापेमारी आहे। 2:30 वाजेपर्यंत साधारण छापेमारी किंवा छाप्यातल्या चौकशीचं जे काम आहे ते पूर्ण होईल आणि त्यापुढेच काहीतरी अधिकृत माहिती समोर येऊ शकेल। ईडीच्या छापेमारीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले संजय राऊत बघूयात। जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काय विषय असतील आणि काय गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काय माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे। आता ही जी का नावं आपण घेत आहे दाऊद वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, आपण त्याच्यावरती का फार बोलू नये। नावं समोर येतील की नावं घुसवली जातील हा एक फार मोठं महाराष्ट्रात, बंगालमध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये प्रश्नचिन्ह आहे, पण त्याच्यावरती मी आता बोलणार नाही। राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो, त्याच्यावरती तपास सुरू असताना फार बोलणं योग्य नाही। एक छोटासा ब्रेक लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। भंडारा जिल्ह्याच्या जेवणाळा इथल्या तलावात गेल्या काही दिवसांपासून चक्रवाक या बदक परिसरातील परिवारातील स्थलांतरित पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। या परिसरात प्रथमच या पक्षाचा मुक्तसंचार असल्यानं पक्षीप्रेमींमध्ये आनंद आहे। यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यानं तलाव बोळ्या पाण्यानं भरलेले आहेत, त्यामुळे स्थलांतरित पक्षाचं आगमन परिसरात होत आहे। गेल्या काही दिवसांपासून चक्रवाक पक्ष्याचं जोडपं तलावात मुक्तपणे संचार करताना दिसतंय। हे चक्रवाक पक्षी लडाख इथून आलेले आहेत। चक्रवाक पक्ष्याची वैशिष्ट्य बघणार आहोत। बदामी रंगाचा सोनेरी पिसारा असतो, केतकी रंगाचं डोकं आणि मान, काळ्या रंगाची शेपटी, इंग्रजीमध्ये याला रूडी शेल्डक असं नाव आहे। त्याचा आकार मोठ्या बदका एवढा असतो। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि कोरोना अजून गेलेला नाही, रुग्णसंख्या खूप कमी झाली आहे पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका। पहा फक्त news18lokmat।